नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. बाळाला खायला द्यायला सुरुवात कधी करायची हा बाळाच्या आईला पडणारा नेहमीचा प्रश्न आहे. आज या व्हिडिओत आपण याविषयीच बोलूयात. बाळ 4-5 महिन्याचं झालं की हळूहळू बाळाला आपल्या खाण्याच्या पदार्थांमध्ये रुची वाटायला लागते. बाळाला चालू शकेल असा एखादा पदार्थ आपल्या स्वच्छ बोटांनी चाटवला आणि बाळाने तो आवडीने चाखला तर समजा हीच वेळ आहे बाळाला थोडं थोडं वरचं खाणं द्यायला सुरुवात करायची. पोषणदृष्ट्या 6 महिन्याच्या बाळासाठी आईच्या दुधाबरोबरच वरचा आहार देणं आवश्यक ठरतं. साधारणत वरणाच्या पातळ पाण्यापासून सुरुवात करून हळूहळू खिमटाचे विविध प्रकार, खीर, शिरा, नाचणी सत्व, विविध फळांचे गर, सूप्स असे पदार्थ बाळाला द्यावेत. कोणताही पदार्थ बनवताना आपण सहजच त्यात मीठ साखर घालतो, पण बाळाला अगदी सुरुवातीपासून खूप जास्त मीठ साखरेची सवय लावू नये. हेच वय आहे बाळाची चव विकसित करण्याचं. सुरुवातीला बाळाच्या आहारात अगदी कमी मीठ साखर असावी. मसाले तर वयाच्या 2 वर्षानंतरच पदार्थात घातलेले चांगले. सुरुवातीला बाळाला प्रत्येक पदार्थाची नैसर्गिक चव अनुभवू द्यावी. कोणताही नवीन पदार्थ बाळाला देताना आधी 1-2 चमचे द्यावा, नंतर हळूहळू प्रमाण वाढवावं. एकाच दिवशी खूप वेगवेगळ्या चवींची ओळख करून देऊ नये. साधारण 7-8 दिवसांनी दुसरा नवीन पदार्थ द्यायला हरकत नाही. बाळाला खायला घालण्याची वेळ घाई गडबडीची नसावी. रोज शक्यतो एकाच वेळेस बाळाला खायला घालावं. बाळाला सुरुवातीला एकाच वेळेला वरचं खाणं द्यावं. साधारण 10व्या महिन्यापासून दिवसातून 2 वरचं खाणं द्यावं. या 2 खाण्यांशिवाय बाळाचं स्तनपान सुरू ठेवावं. साधारण 12-15 महिन्यांपर्यंत 3 वरचं खाणं आणि मागेल तेव्हा स्तनपान योग्य ठरतं. वरचं खाणं सुरू केल्यावर बाळाला पाण्याची गरज असते. आधी चमच्याने किंवा छोट्या ग्लासनी आपण बाळाला पाणी पाजावं. बाळाला बसता यायला लागलं की एखादं बोथट स्पाउटचं सिपर बाळासाठी आणावं. अशा सिपरमुळे बाळाला हवं तेव्हा पाणी पिता येतं. बाळाला आहारातून प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्स मिळायला हवीत. सामान्यत आपली आहाराची भारतीय कॉम्बिनेशन्स पोषणदृष्ट्या उत्तम असतात. फक्त भारतीय आहारात गहू आणि तांदळाचं प्रमाण जास्त असतं. या भारतीय आहार पद्धतीला डाळी, भाज्या आणि स्थानिक फळांची भरभक्कम जोड द्यायला हवी. न्यूट्रिशन मॉनिटरिंग ब्युरोच्या म्हणण्यानुसार भारतात मोठ्या प्रमाणात कुपोषित मुलं असतात. या मुलांमधली 25% प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांच्या आहारात तेलबियांचं प्रमाण वाढवायला हवं. विशेषतः सोयाबीनच्या आहारातल्या वापरामुळे तेल आणि प्रोटीन्सची गरज पूर्ण होते. सोयाबीन्स भाजून त्याचं पीठ करून मुलांच्या आहारात असावं. भाजल्यामुळे सोयाबीन पचायला सोपे होतात. सोयाबीनचं पीठ मुलांच्या आहारात विविध प्रकारे वापरलं तर मुलांना आवश्यक ते पोषण मिळतं. बाळाच्या आहारात विविध धान्य, फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य अशा चौरस भारतीय आहाराला जोड म्हणून सोयाबीनचा वापर व्हावा. बाळ जसं वरचं खाणं खायला लागेल तसं त्याचं दुधाचं प्रमाण कमी करत जावं. 1 वर्षाच्या आत बाळाला साधारण दर 2-3 तासांनी थोडं थोडं खाणं किंवा दूध द्यायला हवं. काही बालरोग तज्ज्ञांच्या मते 1 वर्षाच्या आतल्या मुलांना जास्त मसालेदार किंवा अति गोड पदार्थ देऊ नयेत. 1 वर्षाच्या आतल्या मुलांना अंड्याचा पांढरा बलकही देऊ नये, फक्त पिवळा बलक द्यावा असं डॉक्टर म्हणतात. 1 वर्षानंतर पूर्ण अंड द्यायला हरकत नसते. खूप जास्त प्रमाणात मिक्स डाळी, खूप साखर असलेलं नाचणी सत्व, मैद्याची बिस्किटं, चीज, बटर, लसूण यासारखे तीव्र मसाले देऊ नयेत. प्रिझर्वेटिव्ह घातलेले कोणतेच पदार्थ बाळाला 1 वर्षापर्यंत देऊ नयेत. बाळ जर किसलेलं किंवा मॅश केलेलं सफरचंद खाऊ शकत असेल तर ते शिजवून देण्यापेक्षा तसंच द्यावं, कारण ऍपल शिजवल्यामुळे त्यातल्या आयनचा नाश होतो असं नवीन डॉक्टरांचं मत आहे. बहुतेक बाळ दूध पाजल्यानंतर थोडंसं दूध बाहेर काढतात. दूध पिताना बाळाच्या पोटात जी हवा जाते ती दूध पिणं झाल्यावर बाहेर येते. त्याबरोबर पोटातलं थोडंसं दूधही बाहेर येतं. ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे. दूध पाजल्यानंतर बाळाला कडेवर घेऊन त्याच्या पाठीवर थोपटावं किंवा हात फिरवावा, म्हणजे बाळाला ढेकर येऊन पोटातली हवा बाहेर निघून जाईल. या व्हिडिओत आपण बाळाला काय आणि कसं खायला द्यायचं हे पाहिलं. पुढच्या व्हिडिओत बाळासाठी खाणं कसं बनवायचं हे पाहूया. तोपर्यंत कांचन बापट रेसिपीजचे व्हिडिओ बघा,
लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. नमस्कार.